वर्षानुवर्षापासून मोसमी पाऊस घेत असलेला अखडता हात, त्यात गावचे भौगोलिक स्थानही उंचवट्यावर, यामुळं पिण्याच्या पाण्याची समस्या पाचवीला पुजलेली. गावात येणारे पाण्याचे टँकर, टँकरद्वारे आलेलं पाणी भरण्यासाठी महिलांची लगबग आणि डोक्यावर हांडा घेऊन करावी लागणारी पायपीट, हे चित्र नेहमीचंच. मात्र काळ खैरेवाडीत दिसणारं हे चित्र काही करून बदलायचं असा निर्धार सरपंच विशाल भोंडवे यांनी केला. गावाला जानाई योजनेतून उचल पाणी मिळतं, मात्र जानाईचा मुख्य स्रोत असलेला सुपे तलाव आटला की पुन्हा मागचे दिवस पुढे येतात. ग्रामपंचायतीतील सहकाऱ्यांसोबत चर्चेतून विशाल भोंडवे यांनी गावासाठी सुपे तलाव परिसरातच विहीर घ्यायची आणि तेथील पाणी लिफ्ट करून गावात आणायचं असं ठरवलं. सुपे तलावालगत योग्य जागा शोधणं, ती जागा खरेदी करणं, यामध्ये अनेक अडचणी आल्या. मात्र भोंडवे आणि त्यांचे सहकारी डगमगले नाहीत. त्यांनी सर्व अडचणींवर मात करत सुपे तलावालगत जागाही घेतली आणि तिथं विहिरी बांधून दाखवली. आज याच विहिरीतील पाणी लिफ्ट करून गावातील पाण्याच्या टाक्यांमध्ये सोडलं जातं आणि तेथून थेट नळाद्वारे घरोघरी पोहोचवलं जातं. विशाल भोंडवे यांनी पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवत महिलांच्या डोक्यावरील हंडा कायमचा उतरवलाच. त्यासोबतच गावातील अंतर्गत रस्ते बांधणं, शाळांचा दर्जा सुधारणं, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजना राबवणं अशी भरीव कामगिरीही करून दाखवली. ज्याच्या नेतृत्वाखाली गावाने घ्यावी भरारी उंच असा असावा गावचा आदर्श सरपंच. प्रभात पुरस्कृत आदर्श सरपंच पुरस्कार सोहळा प्रायोजक शुद्ध आयुर्वेद चूर्ण दूधकांडी, द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मुकुंद इंजिनियर्स. नमस्ते, मी विशाल ज्ञानदेव भोंडवे, सरपंच काळ खरेवाडी म्हणून 2018 पासून 2023 पर्यंत कार्यरत आहे. आमच्या गावाबद्दल माहिती सांगायची झाल्यास, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांच्या सुप्या परगण्यामध्ये कायम सामाजिक भान जपणारं असंही आमचं काळखेरेवाडी गाव. या गावातील सर्व जनतेने मोठ्या विश्वासाने 2018 माझ्यावर व माझ्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवून ग्रामपंचायतची कारभार पाहण्याची संधी दिली. 2018 आमचं गाव तरी पायाभूत सुविधांची उणिवा काही ठिकाणी आमच्या गावामध्ये होत्या. त्यामधील सर्वात महत्त्वाची उणीव म्हणजे आमच्या गावामधील टँकर हा बंद झालेला नव्हता किंवा महिलांच्या डोक्यावरील हांडा उतरला नव्हता. कारण पिण्याच्या पाण्याच्या समस्या हे आमच्या पाचवीलाच पुजलेली गोष्ट होती. परंतु ज्यावेळेस हा कारभार मी व माझ्या सहकाऱ्यांनी घेतला, त्यावेळेस आमच्या मनामध्ये पहिला उद्देश हाच होता, कशा पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर कशा प्रकारे मात करायची. त्या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत राहिलो व 2 वर्षातच दुष्काळ पुन्हा एकदा जसा आम्हाला दुष्काळ पडतो तसा एक दुष्काळ पडला व शासनाचा जो टंचाई निधी असतो त्यामार्फत आम्ही आमच्या लाईन मंजूर करून घेतल्या. लाईन मंजूर केल्या परंतु स्थायी पाण्याची सुविधा ही अपुरीच होती. तर आमच्या भौगोलिक रचनेचा जर तुम्ही अभ्यास केला तर सासवडपासून सुप्यापर्यंत ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये उंचवटा असणारा हा प्रदेश, त्यामुळे आम्हाला उचल पाण्याशिवाय पर्याय नाही. तर उचल पाणी द्यायचं तर आदरणीय दादांनी, आदरणीय साहेबांनी आम्हाला जाण्यासारखी एक चांगली योजना, महत्त्वाकांक्षी योजना संपूर्ण सुपे परगण्यासाठी दिली. परंतु जर पाण्याचं दुर्भिक्ष असेल, पावसाचं दुर्भिक्ष असेल, तर मेन स्रोत हा जानाईचा पाणी देण्याचा हा सुपे तलाव असतो. तर तलावालगत आम्ही विहीर खोदण्याचा प्रयत्न केला. विहीर खोदत असताना काही अडचणी निर्माण झाल्या, जागेच्या संदर्भातल्या अडचणी असतील, त्याच्यावर कशा पद्धतीने मात करायची, अक्षरशः 4 दिवस आम्ही रात्रंदिवस त्या गोष्टीवर विचार करत होतो. त्यानंतर आम्ही आमचे संपर्क वापरून, आता लाईन तर झाल्या होत्या परंतु ज्या
छोपे तलावातून आपल्याला पाणी घ्यायचं होतं, तिथे विहीर खोदणं गरजेचं होतं. विहीर खोदण्यासाठी तिथे जागेची उपलब्धता होणं गरजेचं होतं. तर जागेच्या उपलब्धते संदर्भात आम्ही शासन दरबारी जागा उपलब्ध जसे आहे त्याच्याशी आम्ही बोलणी केली व शासन दरबारी आम्हाला त्यातून काय ते खरेदी करण्यासाठी काय प्रयोजन मिळते का ह्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला. परंतु त्या दृष्टीने इतक्या जलद ह्या गोष्टी होणार नाहीत असं शासनाकडनं आम्हाला कळवण्यात आलं. त्यानंतर आम्ही पाण्याचा प्रश्न हा सोडवायचाच हा सर्व सहकाऱ्यांचा व माझा हेतू असल्यामुळं आम्ही सर्वांनी एकत्र मिळून सुप्या तलावालगतची जागा खरेदी केली. सुप्या तलावालगतची जागा खरेदी केल्यानंतर आम्ही तिथे विहीर पाडली व त्यातून आमचं गाव सुजलाम सुफलाम पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात केलं व महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवला व 10 ते 15 वस्त्यांवर विभाजलं गेलेलं गाव छोटे छोटे आमच्या गावामध्ये वस्ते आणि त्यामध्ये पूर्ण क्षमतेने त्यांना पाणी पुरवठा करणं हे खरोखरच चॅलेंज होतं. तर ते चॅलेंज आम्ही स्वीकारलं व प्रत्येक 95% आज मी तुम्हाला सांगतो 95% प्रत्येक वाडी वस्तीवर आम्ही पाण्याच्या लाईन्स नेलेल्या आहेत, त्यांना शुद्ध पिण्याचं पाण्याचा पुरवठा आम्ही केलेला आहे व त्या दृष्टीने खरोखरच आत्मसमाधान आहे या प्रसंगी लाभतं की जी पाण्याची समस्या होती जे टाकीला गेले पाणी सुप्याच्या तलावातून टाकीला गेलं परंतु ती लोकांच्या दारात पोहोचवण्याचं जे उद्दिष्ट होतं जे कार्य आम्ही हातात घेतलं होतं त्याही आम्ही लाईन्स टाकून ते पूर्ण केलेलं आहे. हे खरं तर आमच्या ह्या 5 वर्षातली सर्वात मोठी अचीवमेंट म्हणता येईल. पहिली गोष्ट जी पिण्याच्या पाण्याची समस्या होती त्याच्यावर आम्ही आमच्या गावांनी आमच्या सर्व गावकऱ्यांच्या सहकार्यांनी मात केली. त्यानंतर आम्ही आमचं गायरान क्षेत्र आहे त्या गायरान क्षेत्रामध्ये विजेच्या बाबतीत जे आता आपण पाहतो विजेची समस्या किती उद्भवती आहे कारण जर शेतकऱ्यांना 8 तास ही पूर्ण क्षमतेने लाईट मिळत नाही तर त्या संदर्भात आम्ही आमचा ठराव करून शासन दरबारी पाठवला की 14 एकर क्षेत्र आम्ही आमच्या गायरानातलं तुमच्या मुख्यमंत्री सोलर कृषी योजनेसाठी देतो जेणेकरून आम्हाला दिवसा 8 तास शेतकऱ्यांना वीज उपलब्ध होईल. तर त्या संदर्भात ही काम पुढे अजून चालू आहे. अजून काम प्रकल्प चालू नाही झाला परंतु शेवटच्या टप्प्यात तो प्रकल्प कार्यान्वित होऊ शकतो किंवा त्याची प्रोसेस चालू आहे शेवटच्या टप्प्यात आहे ते काम. संबंधातली पाणी मी तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे की जर आपण पाहिलं तर आमचा भाग हा उंचावर असल्यामुळं उचल पाण्याशिवाय पर्याय नाही. आता जाण्याचं पाणी घेणं आता उचल पाणी असल्यामुळं साहजिकच आहे शेतकऱ्यांचं कॉन्ट्रीब्युशन ही त्यात गरजेचंच आहे. शेतकऱ्यांचं आम्ही कॉन्ट्रीब्युशन करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रवृत्त केलं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन केलं व जे 3 रोटेशन्स आम्हाला जाण्यामार्फत मिळतात म्हणजे सिंचनासाठी ते आम्ही मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर आपल्या गावामध्ये पडणारं पावसाचं एक एक थेंब पाणी आपण कसं बचत करू शकतो कसं अडवू शकतो व ते कसं पर्क्युलेशन करून आपल्या शेतीला देऊ शकतो या संदर्भात आम्ही विविध बंधारे बांधले विविध तळी नाली खोलीकरण असू द्या ओढा खोलीकरण असू द्या या संदर्भातलं विविध उपयोजना केल्या जेणेकरून पिण्याची पाण्याची समस्या तर मिटली परंतु शेतीच्या पाण्याची म्हणजे सर्वात जास्त शेतकरी अवलंबून असेल तर शेतीच्या पाण्याच्या संदर्भात कारण तो कष्ट करायला कधी मागं पडत नाही परंतु पाणीच नसेल तर काय कष्ट करून फायदा आहे. त्यामुळं त्या दृष्टीने आम्ही जेवढं शक्य होईल तेवढं पावसाचं पाणी संकलित करून ते जमिनीत मुरवून ते कसं विहिरींना जाईल व तिथून त्या शेतकऱ्याच्या वावरात जाईल त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले. दळणवळण ही काळाची गरज आहे कारण दळणवळण जर जास्त असेल बरोबर त्याच्या सुविधा जास्त असतील तरच तो प्रगतीचा आलेख हात मानला जातो. त्याचप्रमाणे आम्ही 2018 ज्यावेळेस कारभार घेतला त्यावेळेस आमच्या भागातल्या रस्त्याच्या समस्या तुम्ही दुर्लक्षित झालेल्या होत्या बरोबर त्या दुर्लक्षित झालेल्या रस्त्याच्या समस्या आम्ही प्रथम प्रायोरिटीने घेतल्या व संपूर्ण गावामध्ये आदरणीय आजीदादांच्या मार्फत आम्ही डांबरीकरणाची कामे असू द्या किंवा काँक्रीट करण्याची कामे असू द्या त्यांच्या निधीमार्फत आम्ही ती संपूर्ण साधारणतः 70-80% प्रमाणातली कामं ही आम्ही गावात करून घेतली जेणेकरून दळणवळणाची सोयी आमच्या शेतकऱ्यांसाठी आमच्या मजुरांसाठी आमच्या गोरगरिबांसाठी उपलब्ध झाल्या. त्या दळणवळणाच्या सुविधा निर्माण झाल्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये जो फरक पडला जो ॲक्सिस मिळाला त्यांना
त्यांनी करून त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आज आपल्याला दिसते. सरपंच विशाल भोंडवे काळखैरेवाडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक अभिनव योजना राबवतात. शेतीविषयक जोडधंद्यासाठी ग्रामस्थांना अनुदान तत्वावर विविध यंत्रसामग्री उपलब्ध करून देणं, मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर 11,000 FD करणं, गावाबाहेर शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत खाजगी बस उपलब्ध करून देणं, गोरगरिबांसाठी ग्रामपंचायतीची स्वतःची घरकुल योजना राबवणं, अशा अनेक लोकोपयोगी योजना त्यांनी यशस्वीरित्या राबवल्या आहेत. शेतकरी हा शेतीबरोबरच त्याला जोड व्यवसाय म्हणून किंवा शेती इतकाच महत्त्वाचा व्यवसाय म्हणून हा पशुपालक आहे. तर त्या दृष्टीने आम्ही काय करता येईल हे जरा निरीक्षण करत असताना, परंतु ते करताना आपण काय करू शकतो गावासाठी, या चर्चा आमच्या मीटिंगमध्ये झाल्या व आम्ही असा निर्णय घेतला की गावातील आमचे व्यावसायिक मंडळी असू द्या, त्या मंडळींना आम्ही संपर्क केला व त्या मंडळींकडून आम्ही गावासाठी CSR निधी उपलब्ध केला. त्या CSR निधीमधून आम्ही ज्या तऱ्हेने जिल्हा परिषद पंचायत समिती योजना राबवतात त्याच तऱ्हेने आम्ही 25 कुट्टी मशीन असू द्या, 20 मिल्किंग मशीन असू द्या पशुपालकांसाठी, त्या योजना आम्ही आमच्या ग्रामपंचायत, माझ्या मते तरी महाराष्ट्रातील ही पहिलीच योजना असेल की ग्रामपंचायतनी ह्या योजना राबवल्या व 50% अनुदानांवर त्यांना त्या वस्तू आम्ही दिल्या. त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा निर्णय आम्ही घेतला तर स्त्री जन्माचं स्वागत म्हणून एक योजना राबवली व आमच्या गावामध्ये जन्मलेल्या प्रत्येक मुलीच्या जन्मानंतर आम्ही तिच्या नावावर ग्रामपंचायत 11,000 रुपये FD करेल, असा चांगला निर्णय, माझ्या मते तरी चांगला निर्णय आम्ही तो घेतला. दुसरी महत्त्वाची गरज म्हणजे ग्रामीण भागाची गरज असते ती शिक्षण व्यवस्था. कारण तुम्ही आज शिक्षण व्यवस्थेकडे जर पाहिलं तर प्रत्येक कुटुंब आपल्या पाल्याला हे इंग्लिश मीडियममध्ये टाकण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु ही रॅट रेस कशासाठी? कारण जर तुम्ही MPSC UPSC जर विद्यार्थी जसं जर पाहिलं तर जिल्हा परिषद शाळेमधून शिकणारं पाल्य हे जास्त संख्येने MPSC परीक्षा पास होतं असा माझा अभ्यास आहे. तर त्या दृष्टीने आमच्या गावात असणाऱ्या 3 जिल्हा परिषद शाळा तसेच 4 अंगणवाड्या यामधील शिक्षणाचा दर्जा कशाप्रकारे चांगला राखता येईल, त्यामुळे आम्ही दर 3 महिन्याला सर्व शिक्षकांची, सर्व अंगणवाडी सहाय्यकांची, अंगणवाडी शिक्षकाची आम्ही मीटिंग बोलावतो व त्यांचा दर्जा कशाप्रकारे चांगला राहील, तो दर्जा कशाप्रकारे टिकून राहील, चांगलं शिक्षण आमच्या जिल्हा परिषद शाळेत अंगणवाडीमध्ये मिळेल या दृष्टीने आम्ही दर 3 महिन्याला त्याचा आढावा घेतो, त्यामध्ये सुधारणा करतो, कुठे जर काही प्रकार आढळला तर त्याला रोख बसवतो व आमच्या सर्व विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण कसं मिळेल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो. पण शिक्षण मिळत असतानाच त्यांना ज्या स्ट्रक्चर इन्फ्रास्ट्रक्चर मिळतं ते पण आम्ही चांगल्या प्रकारे ग्रामपंचायत माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी जुन्या इमारती झालेल्या होत्या, त्यामुळे तुम्ही आज जर महाराष्ट्राकडे पाहिला तर अक्षरशः पत्र्यात किंवा उघड्यावर शाळा भरली जाते अशी परिस्थिती आपण काही ठिकाणी पाहतो, परंतु आज सुदैवाने आमच्या भागात तिन्ही शाळांना इमारती आहेत, परंतु त्या इमारतीचा दर्जा कशाप्रकारे चांगला राखता येईल, त्यांचे लिकेजेस कसे आपल्याला थांबवता येईल, तर या दृष्टीने आम्ही तिन्ही अंगणवाडी असू द्या, जिल्हा परिषद शाळा असू द्या, यांना सुस्थितीत आणून चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर तिथल्या विद्यार्थ्यांना कसे मिळेल, तसेच त्याच्याकडची पाण्याची सिस्टीम असू द्या, तिथेकडं जिल्हा परिषद अंगणवाडीच्या लगतचे ब्लॉक्सचे असू द्या, आम्ही एक चांगलं वातावरण तिथल्या विद्यार्थ्यांना द्यायचा प्रयत्न केला. दरवर्षी आम्ही आमच्या जिल्हा परिषद व अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना हे मोफत गणवेश ग्रामपंचायतर्फे देतोच, त्याबरोबर त्यांचा आहार ज्या प्रकारे त्यांना प्रोव्हाइड केला जातो त्यामध्येही आमच्या प्रत्येक ग्रामपंचायत सदस्यांनी एक गोष्ट वाटून घेतलेली व त्या आहारावरही लक्ष देण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे व ते नियोजन कार्यान्वित आहे. या पुढच्या काळातही ते कार्यान्वितच राहील आणि त्यांना योग्य प्रकारचा चांगल्या दर्जाचा कसा आहार मिळेल या दृष्टीने आम्ही ग्रामपंचायत कायम काळजी घेत राहिलेली आहे. त्याबरोबरच आत्ता सध्या गेल्या 15 दिवसापूर्वीच जे आमचे विद्यार्थी सुप्यामध्ये शाळेसाठी जात असतात त्यांच्यासाठी काय होतं की इथून सुप्यामध्ये जाताना त्यांना एक तर पालकांना सोडावं लागतं किंवा त्या विद्यार्थ्यांना कुणाला तरी हात करून जावं लागतं, त्यामध्ये त्याचा वेळ खर्च होतो आणि अपघात होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे एक सरपंच म्हणून किंवा एक ग्रामपंचायतचे आमचे सर्व बॉडीने एक असा निर्णय घेतला की तुम्ही जर अशी समस्या जाणवत असाल
आणि ती समस्या आपण मात करत नसलो तर आपण कुठेतरी कमी पडतो. त्या कमी पडण्या उपाययोजना म्हणून आपण काहीतरी या संदर्भात आपण निर्णय घेतला पाहिजे. म्हणून तो त्यासाठी आम्ही ग्रामपंचायत सर्व बॉडीनी आम्ही असा निर्णय घेतला की इथून आम्ही सुप्यामध्ये जे विद्यार्थी जातात त्यांच्यासाठी ग्रामपंचायततर्फे बसची सुविधा चालू केली. त्याचबरोबर एसटी महामंडळाकडे ही प्रस्ताव दाखल केलेला आहे की तुम्ही आमच्या भागातनं बाकीच्या भागातनं एसटी आहे त्याच पद्धतीने आमच्या भागातनं ही एसटीची सोय चालू करावी जेणेकरून ह्या विद्यार्थ्यांची जो त्रास आहे तो आपल्याला कमी करता येईल. परंतु जोपर्यंत एसटी चालू होत नाही तोपर्यंत प्रायोरिटीने आमच्या ग्रामपंचायतने स्वतःची बस चालू करून इथल्या विद्यार्थ्यांना सुप्याच्या शाळेपर्यंत येण्यासाठी आणि जाण्यासाठी बसची सुविधा उपलब्ध करून दिली. कारण का जर आपण विद्यार्थ्यांना जपलं नाही तर हीच आपली पुढची पिढी आहे आणि जर ती जपली त्यांना चांगलं शिक्षण दिलं चांगलं वातावरण दिलं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर दिलं तर आपण आपल्या भागातून एक चांगला विद्यार्थी चांगला नागरिक घडवू शकतो व हा घडवल्यानंतर त्याचं योगदान देशाच्या राज्याच्या गावाच्या विकासासाठी वापर करता येईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करून या संदर्भातले निर्णय घेतले. तर आम्ही 5 गोरगरीब जे कुटुंब होते तर अशी 1,00,000 रुपयाचा निधी आम्ही त्या घरकुलांसाठी दिला व अशी गावातच 5 घरकुलं आम्ही बांधकाम त्यांना करून दिली त्या 1,00,000 रुपयाच्या निधीमध्ये. कोरोना महासाथीने आपल्या सर्वांना स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूक राहणं किती महत्वाचं आहे हे शिकवलं. कोरोना काळात ग्रामस्थांना मदत करत असतानाच सरपंच विशाल भोंडवे यांनी यापुढे ग्रामस्थांच्या आरोग्याबाबत अधिक सजगतेने काम करण्याचा निर्धार केलेला. त्यानंतर आम्ही कारभार पाहतच असताना आपल्या देशावर किंवा संपूर्ण जगावर एक प्रकारचं कोरोनाचं संकट कोसळलं. या कोरोनाच्या संकटावर मात करत असताना आम्ही गावात फिरत होतो. शासनाचे निर्देश आम्हाला मिळत होते. शासनाचे निर्देश मिळत असताना आमच्या गावातील परिस्थिती आम्ही पाहत होतो. खरोखरच फार तो जर काळ जर आठवला तर फार संकटाचा काळ होता. या संकटाच्या काळात गावासाठी आम्ही आमची सर्व सहकारी हे खंबीरपणे उभं राहिलो असताना आम्ही काही उपाययोजना केल्या. म्हणजे सॅनिटायझेशन असू द्या प्रत्येक कुटुंबातील किंवा एखाद्या कुटुंबामध्ये जर कोविड पॉझिटिव्ह आढळला तर त्याच्या कुटुंबियाला दवाखान्यात असताना कशाप्रकारे आधार द्यायचा असेल त्यांच्यामध्ये जो पेशंट दवाखान्यामध्ये आहे त्या पेशंटला आम्ही फोनवरून संपर्क करून त्याला आधार देण्याचं काम केलं. त्यावेळेस आमच्या गावामध्ये किराणा कशाप्रकारे वाटप करता येईल त्यात भाजीपाला कशाप्रकारे वाटप करता येईल त्या एखाद्याला मार्गदर्शन कशाप्रकारे करता येईल किंवा भारत सरकारचं जे आयुष मंत्रालय त्यांनी निर्देश केलेले औषधं त्यांच्यापाशी कशी पोच करता येईल जेणेकरून त्यांची प्रतिकार शक्तीला आपण बूस्ट करू शकतो. तर या प्रकारच्या उपाययोजना आम्ही संपूर्ण गावात राबवल्या त्यामुळे आम्ही कोविडचा सक्षमपणे सामना करण्यास यशस्वी ठरलो. त्यात पूर्वीही आमच्या गावामध्ये आरोग्य शिबिरं भरत होती परंतु जाणीवपूर्वक आम्ही कोविड काळाच्या नंतर ती आरोग्य शिबिरं वाढवली. म्हणजे त्या जे शुगर बीपी सारखे जे आजार आहेत जे कॉमन आढळले जातात त्या आजारांवर कशा प्रकारे मात करता येईल. कारण का जर हे या गोष्टीचं तुम्ही निरीक्षण केलं तर शुगर बीपी आपल्याला कधी झालं आहे हेच प्रथमतः आपल्याला समजत नाही. त्यामुळे दर 3 महिन्यांनी आम्ही शुगर बीपी संदर्भातले कॅम्प आयोजित केले. महिलांच्या ज्या आरोग्याच्या संबंधातल्या ज्या तक्रारी होत्या असतात ज्या की ज्या ग्रामीण भागात महिला ह्या त्याकडे दुर्लक्ष करतात व त्या दुर्लक्ष करण्याने फार मोठा आजार घडू शकतो त्या संदर्भातल्या महिलांच्या संबंधीचे तिथल्या आरोग्य तपासण्या आम्ही दर 3 महिन्यांनी केल्या. डोळ्याच्या मोतीबिंदू काचबिंदू संदर्भातल्या आम्ही तपासण्या दर 3 महिन्यांनी करतो व ही एक आमच्या गावाला एक सवय लावून घेतलेली आहे की आम्ही दर 3 महिन्यांनी या संदर्भातल्या तपासण्या करून ज्या त्यामध्ये जे आढळणारे जे पेशंट्स असतील बरोबर त्यांना इथले जे डॉक्टर येतात ते रेफर करतात व त्यांच्या आरोग्याच्या समस्या कशाप्रकारे आपण ती जागच्या जागी थांबवू शकतो या दृष्टीने ग्रामपंचायत काळखेरेवाडीने गेल्या 5 वर्षात जाणीवपूर्वक हा प्रयत्न केलेला आहे. जेणेकरून सर्व इथल्या तरुणांचं इथल्या वयस्कर व्यक्तींचं ज्येष्ठ मंडळींचं महिलांचं आरोग्य कसं सुस्थितीत राहील या दृष्टीने जे काम होतं ते आम्ही गेल्या 5 वर्षात करत आहे. 2018 पासून 2023 पर्यंत केलेल्या कामाचा लेखाजोखाच मी आज तुमच्यासमोर मांडतोय.
परंतु हे ही विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, ही कुठे थांबली नाही पाहिजे. त्या दृष्टीने आमच्या गावाच्या आमचं गाव जर तसं बघायला गेलं तर अगदी गोळ्या मिळाने राहणारं गाव. इलेक्शन पुढचं एक महिना जरी त्या दृष्टीने विचार करत असलं तरी एक महिन्यानंतर आम्ही त्या सर्व गोष्टी विसरून जाऊन गावाची विकासाची प्रक्रिया कशी पुढे जाता येईल या दृष्टीनेच विचार करतो. त्यामुळं जर विजनचं लक्षात गेलं तर आम्ही पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत आज स्वयंपूर्ण झालेलो आहे, परंतु शेतीच्या पाण्याच्या संदर्भातल्या आमच्या काही अडचणी ह्या अजून बाकी आहेत. तर त्या दृष्टीने आम्ही सर्व गावकऱ्यांनी बसून या पुढच्या काळात शेतीच्या पाण्याची जी समस्या आहे ती कशी सोडवता येईल, तसेच इथल्या विद्यार्थ्यांना, इथल्या शेतकऱ्यांना, इथल्या पशुपालकांना कशा प्रकारे न्याय देता येईल, व आमच्या गावाचा हा आर्थिक स्तर, सामाजिक स्तर तर आमच्या गावाचा सुधारलेला आहेच, अजून त्यामध्ये आम्ही बाहेरच्या गोष्टींना ज्ञात करून माहिती घेऊन आम्ही तो सुधरू, परंतु आर्थिक स्तर हा कशा प्रकारे सुधारवता येईल या दृष्टीने आम्ही सर्व गावकरी एकत्र मिळून बसून आम्ही आर्थिक स्तर कसा सुधारवता येईल या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत. गावच्या बऱ्यापैकी इन्फ्रास्ट्रक्चरची कामे झालेली आहेत, परंतु काही कामे अपूर्ण आहेत, त्या दृष्टीनेही आम्ही प्रयत्न करू. गावच्या तुम्हाला मी पायाभूत सुविधामध्ये रस्त्याचा उल्लेख केला होता, गावामधील काही एक दोन रस्ते अजून बाकी आहेत, त्या सर्व गावकऱ्यांना विश्वासात घेऊन त्याच्यावर कशा प्रकारे मात करता येईल या दृष्टीनेही आम्ही पुढे जाऊ, व येणाऱ्या काळात जी जी कामे बाकी आहेत त्या कामे पूर्ण करण्याचा आमचा निर्धार आहे. त्याचबरोबर आज जर तुम्ही देशाकडे जर तुम्ही पाहिलं तर डिजिटलायझेशन, आधुनिकता या गोष्टीचा पाठपुरावा करणं पण गरजेचं आहे. त्या दृष्टीने आम्ही आमची ग्रामपंचायत पूर्ण हे डिजिटल केलेली आहे. अजूनही जे शासनाच्या ज्या योजना आहेत डिजिटल इंडियाच्या संदर्भातल्या, त्या योजना आम्ही आमच्या शेवटच्या स्तरातल्या लोकांपर्यंत कशा पोहोचू, व त्या शेवटच्या स्तरातल्या लोकाला ह्या पूर्ण भारताच्या विकास प्रक्रियेमध्ये कसं समाविष्ट करून घेता येईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न भविष्यात निश्चित करू. आताही करत आहे, यापुढेही करत राहू असा विश्वास मला या प्रसंगी सर्व ग्रामस्थांना द्यावासा वाटतो, व्यक्त करतो व थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.